पाणी प्यायला लावू शकत नाही आई। इंदू आहे नी? काय ग? मी आज इथे झोपू? अगं मी सुद्धा आईला हेच विचारत होते पण ती नाही म्हणते का? इंदू मी ठीक आहे, माझी काळजी करू नका, मला सोबतीची गरज नाहीये। पण मला आहे। आई काही सुचत नाहीये, खूप अस्वस्थता येते, सर राग येतोय ना शरीयूचा। शरीयू? आपले शरीयू असं कसं वागले आपल्याशी? असा विश्वासघात का केला तिने? म्हणजे तिला एकदाही आपल्याशी असं बोलावं असं वाटलं नाही। राहून राहून ना मनात सारखं हेच येते माझ्या। तुम्ही सगळ्यांना जरा जास्तच विचार करताय, ओव्हर रिएक्ट होताय। आई दुर्दैवाने रिएक्ट होण्यापलीकडे आम्ही दुसरं काहीच करू शकत नाही। हो ना, शरीयू भाऊजींना चोरून भेटते, त्यांना अशी मदत करते, आम्ही काय करणार? हातावर हात धरून बसणार, मनातल्या मनात चरफडणार, रागवणार आणि हवं असेल तर तिला बोलणार, त्याने काय होणार? ती तिच्या मनाला येईल तसं वागते। हो बरोबर आहे, करू देत, तिला जे हवं ते करू देत। जा म्हणाव त्या कांताकडे आणि राहा त्याच्या व्यसनांबरोबर, म्हणजे मग कळेल तिला आईचं किती बरोबर होत ते। हा, तेव्हाच कळेल आईंचं किती बरोबर होत ते। तेव्हा आपोआपच डोक्यावर हे भूत उतरेल। हो पण श्रीनीच तिला निर्णय घ्यायला सांगितलाय ना, हे अगदी बरोबर केलं त्याने। आता जरा सारासार विचार करेल त्याचा। पण श्रीचं मला ना परत कौतुक वाटलं, सगळ्या चिडल्या होत्या पण तो मात्र भावनेच्या आहारी गेला नाही, शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि मग जे बुद्धीला पटेल ते बोलला। त्याला काय कमी त्रास झाला असेल शरीरच्या अशा वागण्याचा? कमी धक्का बसला असेल? पण तो कंपोज्ड होता, शरीरला त्यांनी विचार करायला वेळ दिला। मी नसते असं करू शकले, शरीयू असं काही वागेल असं वाटलंही नव्हतं मला। आई तरी पण मला असं वाटतं तू एकटीने नको। बेबी मला एकटं राहायचंय, काही गोष्टी शेअर करण्यासारख्या नसतात, मला एकटीला बसू दे प्लीज। जानवी चल आपण आपण कॉफी प्यायचो। आता का? आपण आधी जायचो ना? नाही ऐक, तसं नाही, म्हणजे आपण आता घरी असायला हवं ना असं मला वाटतंय। माझं कशातच लक्ष लागणार नाही, मला छोट्या आईचं काही म्हणणंच कळत नाही। म्हणजे तिला आई आजीचे सगळे उपकार मान्य आहेत आणि दुसऱ्या बाजूला तिला तिनं घालून दिलेले नियम पाळायचे नाहीत, अरे याला काय अर्थ आहे? मला तिच्याकडनं खूप जास्त समजूतदारपणाची अपेक्षा होती। स्वतःच्या हिताचा विचार स्वतःला करता येत नसेल तर मग आई अजी करते ना, पण मग तिच्या विचारानुसार सुद्धा वागायचं नाही याला काय अर्थ आहे? तिला म्हणावं स्वतःचा ठाम निर्णय घे आणि मग वाग तसंच। पण ती काय निर्णय घेईल? म्हणजे ती त्याच्याकडे कायमचं नाही ना जाणार? हां तुला काय वाटतं? आय जस्ट होप ती तसा नाही विचार करणार, ती सगळ्या बाजूने विचार करेल ना। हां ती करेल ना का सगळ्या बाजूने विचार? आय एम शुअर शील अंडरस्टँड दिस की तिनं इथेच राहणं शहाणपणाचं आहे, हे तिच्या हिताचं आहे ना इथे राहणं, हो ना? हां
आताची परिस्थिती पण अशी आहे की मी कशाचीच खात्री देऊ शकत नाहीये. जानवी छोटी आई घराबाहेर पडली तर नाही नाही जानवी, मी असा विचारही नाही करू शकत. म्हणजे मला सहनच नाही होणार हा विचार. सगळ्या जणी खूप कचतील ग, खूप कचतील. जानवी मला छोटी आई आपल्या घरात राहायला हवी, माझी छोटी आई घरात हवी आहे मला. ती काय विचार करेल, काय निर्णय घेईल ग, ती राहील ना. तुला काय वाटत? तुला खात्री आहे ना? खात्री नाही आहे. ए जानवी मला सांग ना ग, मी काय करू. मग आता मी करतोय ते बरोबर करतोय ना, मला सांग ना. बोल ना माझ्याशी यार, मी बरोबर करतोय ना. श्री ऐक ना, नंतर बोलूया आपण. नाही नंतर का, नंतर का, आत्ता बोलू ना, नंतर का. कारण आत्ता तुला तुझं बरोबर वाटतंय ना, मग तसंच राहू दे. मला माझं मत नाही द्यावं असं वाटत आहे आत्ता. म्हणजे ही वेळ नाही अरे, आणि कदाचित तुला आवडणार नाही. म्हणजे काय? काही नाही श्री. अरे हे बघ, एकाच गोष्टीकडे बघण्याचा आपल्या दोघांचा अँगल वेगळा आहे, म्हणून आत्ता नको, नंतर कधीतरी. नाही नाही, मला आत्ताच ऐकायचंय. अरे दमलायस तू खूप. अगं जानवी मला तुझाही अँगल कळला पाहिजे ना, म्हणजे मी कुठे चुकत असेल तर तेही कळायला हवं. श्री यात चूक किंवा बरोबर असं काही नाहीये, फरक दृष्टिकोनाचा आहे. तोच तर कळायला हवा आहे. बर श्री, छोट्याही काकांवर प्रेम करतात रे. हा वेगळा अँगल आहे का तुझा? बघ तू पहिल्याच वाक्याला चिडायला लागला. अगं मी चिडलेलो नाहीये ग, मी चिडलेलो नाहीये. मी फक्त आता जनरली जास्त एक्साइट झालो इतकं. अगं छोटी आई काही चुकीचा निर्णय घेईल का अशी भीती वाटते मला, बाकी काही नाही. पण आता तू त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलंयस ना, मग आता त्यावर बोलून काय उपयोग सांग. अगं पण आपण पण बोलूया ना, म्हणजे मला तुझंही मत कळेल ना. श्री मला आपल्यात भांडण नकोय, बाकी काही नाही. भांडण नाही होणार, भांडण होणारच नाही. आणि जर भांडण झालं ना तर होऊ देत ना, म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी झालेलं भांडण हे चांगलंच असतं ना. आणि आपण हे सगळं छोट्या आईच्या प्रेमाखातर करतोय हो ना. त्याही प्रेमाखातरच करतायत ना, काकांवर प्रेम आहे रे त्यांचं, तुमच्यावरही आहे. आणि म्हणूनच या घरच्या एक सदस्य म्हणून तुमच्या म्हणण्यालाही त्या तितकाच मान देतायत ना. श्री काय झालंय माहितीये, तुम्ही आणि काका अशा कात्रीत सापडल्यात त्या, आणि ही त्यांच्या मनाची घालमेल चलबिचल एक स्त्री म्हणून मी समजू शकते. छोटी नवऱ्यावर प्रेम करणं फार स्वाभाविक आहे ना श्री. प्रेम करण्याच्या लायकीचा माणूस आहे का तो? या अशा माणसावर प्रेम करत राहणं म्हणजे वेडेपणा आहे ग. हे जानवी एक काय झालं बोल ना. श्री तू जजमेंटल होतोयस आत्ता. तू मला म्हणालास ना छोट्यांशी बोल, त्यांची मैत्रीण हो, मैत्रिणीसारखी वाघ. मग आज त्याच नात्याने किंवा मी म्हणेन खरं तर एक माणूस म्हणून मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते. आणि खरं सांगू माझं तुलाही तेच म्हणणं आहे की तू बाकी सगळं बाजूला ठेवून एक माणूस म्हणून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कर. अगं मीही प्रयत्न करतोय ना जानवी. ते कळतंय श्री, आणि मला खरंच त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटतंय. पण कसं आहे श्री, तुला त्यांची मानसिक अवस्था समजून घ्यायची आहे, त्यासाठी तू काहीही करायला तयार आहेस हो ना. पण दुसरीकडे त्यांनी काकांशी संबंध ठेवलेलेही चालणार नाहीयेत तुला. म्हणजे कळतंय का तुला हे सगळं परस्पर विरोधी आहे. अरे कॉन्ट्राडिक्ट करतायत गोष्टी एकमेकांना. हे बघ जानवी मी खूप लॉजिकली विचार करण्याचा प्रयत्न करतोय. नाही तू एरवी करतोस, पण जेव्हा तुझ्या फॅमिलीचा प्रश्न येतो ना तिकडे तू भावनिक होऊन जातोस, लॉजिकचा काहीच संबंध उरत नाही तेव्हा. हो कम ऑन जानवी, मारहाण करणारा नवरा बरोबर बायकोने राहू नये याच्या मागे कुठल्याही भावना नाहीयेत, याच्या मागे फक्त सिंपल साधा विचार आहे. पण तरीही जर त्यांना त्यांच्या बरोबर राहायचं असेल तर या मारहाण करण्याखेरीज काहीतरी असेल असं त्यांना वाटत असेल ना श्री. अशक्य, ही फक्त पळवाट आहे. आणि जानवी तू बरी आहेस ना,
दारू पिऊन मारहाण करणारा नवऱ्याला डिफेंड करतेस तू? नाही, अशा कुठल्याच माणसाला मी डिफेंड करत नाहीये. मग काय करतेस? या माणसाबरोबर छोट्याने राहावं असं म्हणायचंय तुला? असं मी काहीच म्हणाले नाहीये श्री. पण तुझा रोग तोच आहे. माझा रोग असा काहीही नव्हता. मग कसा आहे श्री? आपल्याला जर छोट्या आईना मदत करायची असेल तर ती त्यांना समजून घेऊन करावी लागेल. मग आता काय करायला हवं? मी काकाला घरी घेऊन येऊ का? आपण नंतर बोलूया का? कारण आता माझं काहीच समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेस तू. नाही, त्याची तू काळजी करू नकोस. आईच्या पोटात असताना सोडून गेलेला बापाचा मुलगा आहे मी, त्यामुळे तुझ्या या बोलण्यानं माझी मनस्थिती बिघडेल असा विचारही मनात आणू नकोस. अरे काय संबंध आहे श्री? तू काही कुठेही जोडतोय. हे बघ जानवी, माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की तू माझी बायको आहेस आणि तुलाच माझं म्हणणं पटलं नाही तर मग नवरा बायको म्हणून आपण एकमेकांच्या होला हो मिळवायचंय का? अगं नाही ना, म्हणून तर मी तुझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय ना श्री. तुला जर त्यांना मदत करायची असेल तर त्यांना काकांपासून तोडून ती नाही करता येणार. तू हे असं म्हणू शकतेस कारण तू त्याला ओळखत नाहीस. त्यांना एकदाही न भेटता तू त्यांना ओळखतोस असं वाटतंय का तुला? शरू, अग शरू झोपली आहेस अजून? उठ बर, सगळे वाट बघतायत चहासाठी. ताईने वर पाठवलं शेवटी मला. अग उठ ना शरू, उठ. अग शरू, खूप ताप आहे तुला? ताप भरलाय की? इच्छा नाही. इच्छा नाही. काय काय म्हणते? इच्छा नाही. इच्छा नाही. इच्छा हे बघ, इच्छा नसली ना तरी चहा घे तू, औषध घेता येतील ना? गपत घातली श्री, मला जगण्याची इच्छा नाही आता. शरू जगण्याची इच्छा नाही. जपत घातली हे शरू. श्री ठीक आहे, खाऊन घ्या पटकन. आईजी नाश्ता तयार येत आहे. सगळ्यांना येऊ देत, मग सगळ्यांच्या बरोबरच बसते मी. बर श्री, अरे आधी गरम गरम खाऊन घे ना. अग मी जरा 2 मिनिटानंतर खातो. हा जानवी, अग तुला ऑफिसला जायचंय ना, तू खाऊन घे पटकन. शरयूसाठी मी थांबते. सरी गेले ना तिला बोलवायला? येतील आता दोघे जणी. नाही मी थांबते छोट्या आईंसाठी. जानवी मला पण सगळ्यांबरोबर दे ना, आत्ता प्लेट ठेवून द्या. ताई, आई शरू तापाने फणफणते, ग्लानीतच येते बिचारी. अरे देवा, तू ताप चेक केलास? नाही चेक नाही केला मी, पण बराच असावा. डॉक्टरांना फोन करावा लागेल रे. मी करतो. तुला त्यांची मानसिक अवस्था समजून घ्यायची आहे, त्यासाठी तू काही करायला तयार आहेस हो ना? पण दुसरीकडे त्यांनी काकांशी संबंध ठेवलेलेही चालणार नाहीयेत तुला. म्हणजे कळतंय का तुला, हे सगळं परस्पर विरोधी आहे. अरे कॉन्ट्राडिक्ट करतायत गोष्टी एकमेकांना. तरीही जर त्यांना त्यांच्या बरोबर राहायचं असेल तर या मारहाण करण्याखेरीज काहीतरी असेल. तुला जर त्यांना मदत करायची असेल तर त्यांना काकांपासून तोडून ती नाही करता येणार. श्री मी बोलते. हा बेबे, काय ग कशी आहे छोटी? बरी आहे तशी.
औषध चालू आहेत ना रे? हा औषध घेते ना वेळ? हो घेते, पण श्री ताप खूप जास्त आहे रे तिचा, त्याच्यामुळे ग्लानितच आहे सारखी. सकाळी डॉक्टर आले तेव्हा होतो मी घरी, ते म्हणाले ताप उतरायला थोडा वेळ लागेल. बर मला सांग, डॉक्टरांनी काय ब्लड टेस्ट वगैरे करायला सांगितले का? नाही नाही असं काही नाही म्हणाले, ते म्हणाले की 2-3 दिवसात ताप नाही उतरला तर मग फोन करा. हो तसा तिचा ताप वाढतही नाही आणि उतरतही नाही, मलूल झाली रे बिचारी. हो सकाळी तशीच दिसत होती. पण श्री तू नको काळजी करूस, आम्ही सगळे आहोत ना तिच्या बरोबर, आणि अगदीच काही लागलं ना तर मी फोन करीन तुला. अगं छोट्या आईला बरं नाहीये ना, त्यामुळे चैन नाही पडत. हो रे आम्हालाही चैन नाही पडत इथे. बरं आईजी कशी? ती बरी आहे, आता शरयू बरोबरच आहे. ओके मला कळवत राहा आणि सतत ताप चेक करत राहा तिचा. हो करते तुला थोड्या वेळाने फोन. बाय बाय. आणि मग तो हिरो येतो. हिरोईनला म्हणतो, ए मेरे गुलशन की बुलबुल, चलो मैं तुम्हें इस दुनिया से कहीं दूर लेके जाता हूँ. आणि मग ती हिरोईन म्हणते, चलो मेरा दम घुट रहा है यहाँ. आणि मग ते दोघेही पळून जातात. कशी वाटली स्टोरी? फर्स्ट क्लास. तरी तुम्ही आणि मी पण पळून जाऊया गुलशन के बुलबुल बुलबुल म्हणत. सर तुम्ही कधी आलात? बराच वेळ झाला. तुमची पूर्ण स्टोरी ऐकली म्हणजे मला स्टोरी ऐकण्यात रस होता म्हणून नाही, पण ती बिचारी सिन्सिअरली काम करते, मान वर करूनही तुमच्याकडे पाहत नाहीये, पण तुम्ही सिनेमाची फालतू गोष्ट सांगून तिला कसं डिस्टर्ब करताय हे पाहण्यासाठी मी इथे थांबलो होतो. सर मी तिचं मन रमवायचा प्रयत्न करते. पण तिचं मन रमत नाहीये, तुम्हाला गोष्ट सांगता येत नसावी बहुधा. सर माझे बरेच प्रयत्न करून झाले. त्याचे प्रयत्न करून झाले तर नेमकं काय काय करून झालंय? सर मला असं वाटतंय की तिला सकाळपासून नीट ऐकायला येत नाही, त्यामुळे आपण तिला डॉक्टरकडे आधी घेऊन जायचं का? नाही मला काय वाटतंय माहितीये का, तिने तुमच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करायचं ठरवलंय, ही शक्यता कशी वाटते तुम्हाला? सर तुम्ही पण इथे बराच वेळ झाला उभे आहात, तिने तुमच्याकडे पण लक्ष दिलेलं नाहीये. अरे हो हे आहेच की. सर एक मिनिट. बापरे काहीतरी बुद्धीचं काम आहे. सर समोर उभे आहेत. सर कुठे समोर उभे? अरे म्हणजे मीच. सर सॉरी काय काय नाही झालं जान्हवी, तुला काय झालंय? काय झालंय? सर तिला ऐकू येत आहे. ऐकू येत आहे बरोबर आहे, पण नेमकं काय होत आहे काय, कारण तुझं कामात अजिबातच लक्ष नाहीये जान्हवी. सॉरी सर माझं काही चुकलं का? ठीक आहे ठीक आहे, चुकलं नाही ग, पण तू अगदी आज हरवल्यासारखी आहेस, म्हणजे काही टेन्शन नाही ना, म्हणजे काही काळजी चिंता टेन्शन आहे का? नाही म्हणते ती. नाही सर ती नाही म्हणते म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. आहे हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. आमची स्मितुडी सुद्धा असंच करते, म्हणजे अशी रुसून बसते बरं का, फुगून बसते. आणि समजा मी जाऊन विचारलं ना स्मितुडी काय झालं काही झालंय का, तर म्हणते नाही. मी म्हणतो ठीक आहे नाही ना उत्तम चला असं म्हणालो की ती परत चिडते, म्हणते अहो मी नाही म्हणते याचा अर्थ काहीतरी आहे. जगातल्या सगळ्या बायकांचं असंच असतं का? समस्त बायांनो हो किंवा नाही हे इतके सोपे सुटसुटीत शब्द सुद्धा तुम्ही का कॉम्प्लिकेट करता? नाही सर म्हणजे मी खरंच ओके, मगाशी जरा प्री ऑक्युपाईड होते म्हणून. नाही हरकत नाही, काही हरकत नाही, पण काय काही टेन्शन असेल चिंता असेल तर सुट्टी घे, सुट्टी घेऊन घरी जा. आणि ही मुभा काही ठराविक लोकांसाठीच आहे, सर्वांसाठी नाही, याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी. नाही सर संध्याकाळीच जाईन मी. ठीक आहे एज यू विश, चालू द्या तुमचं बुलबुलला घेऊन उडवा तुम्ही पळून जा, काय करायचं. कशी वाटली स्टोरी? स्टोरी मस्त मस्त हो ना?
तो हिरो होता ना, शरयूला या आजारपणातून लवकरात लवकर बरं कर प्लीज। ताई शरू किती विचित्र बोलत होती ग, होता असं खूप जास्त ताप आहे की नाही, ग्लानीत बोलतात माणसं असं। अगं पण तिचं बोलणं असंबद्ध नव्हतं, खूप निराशा होती तिच्या बोलण्यात। असणारच ना ग सरे, गेल्या काही दिवसात नाही म्हटलं तरी किती प्रसंगांना तोंड द्यावं लागलंय तिला सांग। आपल्याला सगळ्यांना तिचं वागणं चुकीचं वाटतंय, नाही तिलाही ते चुकीचंच वाटत असेल, पण ती चूक करण्यापासून थांबवू शकत नसेल स्वतःला कदाचित। ए जानवी सांग ना मला, मी काय करू म्हणजे छोट्या आईला बरं वाटेल? त्यांना घातलेली शपथ मागे घे। आईजी असं नेमकं काय घडलं ज्यामुळे तुम्ही काकांना घराबाहेर काढलं? कठीण परिस्थितीलाही न जुमानता स्वतःला सिद्ध करणं हे ज्यांच्या मूळ स्वभावातच आहे। आपल्या कणखर हातानं महाराष्ट्र घडवणाऱ्या त्या जाणत्या नेत्याचा जीवनपट रुपेरी पडद्यावर। महाराष्ट्र शासन प्रस्तुत, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई निर्मित, डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट, यशवंतराव चव्हाण, बखर एका वादळाची, 14 मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित।